कोरोनाचा अटकाव होण्यासाठी शर्थीने प्रयत्न चालू आहेत अशी माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार यांनी दिली आहे. कोरोनाचा अटकाव होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांची संख्या, उपचार पद्धती, सर्वेक्षण, सुरक्षितता आदी अनुषंगिक विषयांचा ऊहापोह त्यांनी यावेळी केला. सोलापूर ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 100 रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी आपण जर डिव्हिजन केलं तर महत्त्वाचं सोलापूरचं लगत जो भाग आहे विडी घरकुल, तेथील 33 केसं आहेत, रुग्ण आहेत. 100 वरून 33 जर केले तरी जवळजवळ 70 असा जरी झाला आहे तर पूर्ण 11 तालुक्यात म्हणून 70 रुग्ण आहेत. त्याच्यामध्ये एक करमाळा 0 केसेस आहेत, त्यानंतर मंगळवाडा 0 केसेस आहेत आणि राहिलेले 9 तालुक्यामध्ये हे केसेस आहेत. सांगोल्यामध्ये 3 केसेस आढळले, तेही बाहेरून आलेले केसेस होते. त्यानंतर तिथे कुठेही दुसरा केस सापडलेला नाही. अकलूजला 2 होत्या, ते वैरागला आढळले, केसेसचे नातेवाईक होते, त्यांना सोडून तिथेही केसेस नाही आढळले. त्यानंतर माड्याला 1 केस आढळली होती, त्याच्यानंतर त्याचाही कॉन्टॅक्ट आपण घेतलेला आहे, त्याचे स्वॉब येणं बाकी आहे. महत्त्वाचे आम्हाला अडचणीचे 3 हॉटस्पॉट आहेत आमच्याकडे. ग्रामस्थांनी मास्क वापरावेत, हाताची स्वच्छता राखावी, सॅनिटायझर्स सदैव जवळ बाळगावं असंही डॉक्टर जमादार म्हणाले. लोक त्या बिडी घरकुलमध्ये राहतात, ते काही कामासाठी रेशनसाठी वगैरे इकडं सिटीमध्ये येतात कॉर्पोरेशनमध्ये. त्याच्यामुळे येणं जाणं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथे केसेस सापडत आहेत. आपले 1/3 केसेस हे तिथे सापडलेले आहेत पूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातले. त्यासाठी आम्ही हाऊस टू हाऊस सर्वे केलेले आहे आणि त्यांना सांगतो आहे की बाबा तुम्ही स्वतःचं इन्फेक्शन होऊ नये, स्वतःला इन्फेक्शन होऊ नये यासाठी मास्क आणि डोळ्यावर चष्मे वापरावं सगळ्यांनी.